कोण कोण आहे? अरे त्योच जन्माला अंगठी दिली आहे त्यो. हा सांगतो की आधी मला प्रॅक्टिस करू दे. प्रॅक्टिस नंतर कर, आधी नाव सांग. ए माझी प्रॅक्टिस थांबली ना, गुजभरतीला प्रॉब्लेम यायचा माझ्या. लई मोठा भरती होणार आहेस ना. तू भरती होऊन का बोललीस ग? आता तर मी सांगतच नसतो. अरे सॉरी 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 सॉरी. राजा होशील की भरती सांग कोण ती. शिटले मला प्रॅक्टिस करू दे. अरे आधी नाव सांग मग कर की प्रॅक्टिस. तू हो बाजूला. मी कुठं आडवी येते? तू बाजूला हो. मी नाही होणार बाजूला. ठीक आहे सांग कोण ती. उड्या मारून दम लागेल हो बाजूला. मी काय तुझ्यासारखी नाही कळलं ना. नाटकी करू नका राजा. तू म्हणला होतास अंगठी घातल्यावर नाव सांगशील म्हणून, म्हणून मी अंगठी बी घातली. अरे हो सांगतो की दमदार नका. नाही निघत सांग की आजा. अरे एवढं प्रेम होतं चाललंय. प्रेम नाही पण कळायला पाहिजे ना कोण आहे ते. मग त्याला काय कधी बी कळलं तरी चालतेच की. आजा तू सांगणार आहेस का नाही? सांगणार. अरे मी सांगायची गरज बी नाही. वेळ आल्यावर कळलंच तुला. आजा ते पोरगा कोण आहे ते आज तुला सांगावं लागलं. तू जिथं जाशील ना तिथं येईन, पण उत्तर घेतल्याशिवाय जाणार नाही. अहो बघितलं का जेडी काल खरेदी करून आली. खरेदी केली पण वय होय. अहो म्हणजे सातराला सेल लागला होता ना, मग म्हणलं लगेच खरेदी करून येईल. तुम्ही कधी करताय खरेदी? कसली हाय का आता अजिंक्यना ड्रेस घ्यायचाय ना. हो पण आताच कुठं, अजून कुठं कार्यक्रमाचं ठरलंय? अहो पण अचानक ठरलं तर काय करणार आहेत, मग उगीच पळापळ होईल ना. तर त्याच्यापेक्षा आधीच तयारी केलेली बरी. मी काय म्हणतोय पुष्पे, आपण आजला एकदा सांगून बघू की. तुमचायच का अजून आता? अगं तसं नाही पण मला. काय मामा काय चाललंय? काय नाही. कसली चर्चा चालली एवढी? नाही नाश्ता नको तुम्हाला. हा करतो की. मामा अरे भरतीची बातमी आली का आज? कवा येणार काय माहिती, मागच्या आठवड्यात दिला असा अंदाज होता पण अजून आली नाही. कर गप काय काय नाही असच. मामा मला वाटलं माझ्या लग्नाचा विचार करतेस काय. हे बघ माझ्या लग्नाचं टेन्शन बेन्शन घेऊ नको. एकदा भरती झालं ना मग बघू की आपण आणि आपल्याला काही काही. मामा मी आलो जरा. तुला काय अक्कल आहे का ग? कशाला घरापाशी आलीस? सांग कोण येते. तुला म्हणलं ना येळाला सांगतो म्हणून. अरे पण कवा यायची तुझी येळ? येईल तेव्हा येईल, आता जायच ना. बस घरातले 100 चौकशा करते. तू नाव सांग मी जाते. नाही सांगत. मग मी बी नाही जाणार. नाही जाणार म्हणे. आयुष्यभर आमच्या घरात राहतेस का? तू नाव नाही सांगितलं तर आहे ना आयुष्यभर तुमच्यातच. जा बाई मामा अजून घरात आहे. सकाळ सकाळ कालवा नको उगच. कालवा काय त्यात मामाला बी कळू दे की भाचा काय काय करतोय ते. काय करतोय ग मी? हेच पोरीना दुसऱ्याच प्रपोज काय मारतोय, गिफ्ट काय देतो. मामा समोर काय बी पचकू नको बर का.
मग तू सांग कोण आहे ते. तू जर असं बोलणार असेल ना तर मी जिंदगीत सांगत नसतो बघ कोण पोरगाय तू. ठीक आहे नको सांगूस. मी ना तुझ्या घरात जाऊन जिजींना विचारी ना. जायचं जा की. मी खरंच जाई ना आजा. अग जा की मग. आजा मी खरंच जाई ना. अग नुसती बोल नको जा. जाते मी. आजा सांग की कोण आहे ते. आता तर मी सांगतच नसतो. तुला सांगावं तर लागणारच. हे राहुले अरे दुकान काय झोपा काढतेस. अरे श्रावणात गिराईक कुठं आहे मग काय करायचं. बर ते जाऊ दे ऐक. अरे शीतली माझ्या माग लागली. काय हो तुझ्या माग लागले होय. अरे म्हणजे सकाळपासून माझ्या माग लागली. त्या पोराचं नाव काय ते कोण आहे सांग म्हणून. तिला गिफ्ट आवडलं नसणार आहे तरी मी तुला म्हणत होतो वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून. ए अक्कलवंत तिला गिफ्ट आवडलं म्हणून ती नाव विचारते. काय खरंच होय. हो आजा तरी मी तुला म्हणत होतो का नाही गिफ्ट चांगला आहे म्हणून. असं होय. आजा तिला सांगून टाक की कुणी गिफ्ट दिलंय ते. म्हणजे मी दिलं असं सांगू ना. अरे तू नाही मी दिलंय ते सांग की. खायला अरे काल तर म्हणला होता की माझं नाव सांगू नको म्हणून. अरे आपलं मी ते असंच म्हणलं होत तू मनावर घेतलंस वय विसरून जा. हा तिला पटकन सांगून टाक राहुलनं दिलंय ते. अरे असं नसते राहुले. अरे तिची जितकी तडफड होईल ना तेवढी तुझ्या माग येईल. अरे लोहा जितना गरम होत आहे ना उतना अच्छा आहे. आपण वेळ बघून हातोडा मारूया. मार दो हातोडा. पण आजा करा हळू मार. हो लोहा नाही मेरा सोना है. बर ऐक मी माझ्या माग माग येऊन डोकं खाते. मी रानात निघालो हे तिला कळत का म्हण. नाहीतर येद्रागत काहीतरी वागशील. आता मी दिसलो नाही का नाही 100% तुझ्याकडे येणार बघ. मी कुठं हे सांगू नको तिला. काय तू काहीच काळजी करू नको जा बिंदास्त. मला नाही वाटत यंदा ह्याला कलर करायला पाहिजे. बघू वय ग मागच्या वेळेला सगळे मुखवटे व्यवस्थित ठेवले होते म्हणून. पण यंदा दागिने तेवढं नवीन आणावे लागतील. लय काळ पडलेत ग. काय ग हाय का सगळं व्यवस्थित. हाय व्यवस्थित आहे सगळे. आता जितू भाऊजीनं म्हणावं स्टँडर्ड मंडळात नाणा. होय आहो त्या पोरांना जोड ठेवायला दिलं ते तिकडच. आता 8 दिवसावर गणपती येतील. ऐनवेळी शोधाशोध नको. मी सांगते हे ना नाहीला. काय ग कसला पसारा काढलाय. पसारा कुठला बाई गौरी गणपतीची तयारी. तुमच्याकडे पण चालू असलच की. आमच्याकडे कुठं असतात गौरी गणपती. आता बचत गटाच्या फराळीच्या ऑर्डरी आल्यात ना तेच बनवायचं चाललंय गौरीसाठी. त्याचीच गडबड आहे. तुम्हाला काही लागलं तर सांगा. नाही तसं काही लागणार नाही. आमच्याकडे घरच असतंय सगळं. आम्ही बिगरीच बनवतो की. बर ती राहू दे. मी आता माझं एवढं काम टाकून आली तुमच्याकडं महत्वाचं काम आहे म्हणून. काय ग अहो शीतलसाठी स्थळ आणले. <गुण। laughs>
हे बघा कसा आहे मुलगा, वाईला या मायडीशीत कामाला आहे. असू दे, पर परमनंट आहे का? अगं आता या मायडीशीतल्या कंपन्या सगळ्या प्रायव्हेट असतात, त्याच्यात थोडीच असं असतंय वय. पण घरचं कसं आहे? खाऊन पिऊन सुखी आहे, शेती बी आहे थोडी, आणि मुलाला दोन मोठं भाऊ आहेत, म्हणजे संधी एकत्रच राहतात. म्हणजे दोन धीरण जाव असतील. होय, तुम्ही राहताय ना तसंच राहतात. नाही त्याचं काय नाही, पण आम्हाला आता असं वाटतंय का आधीच नीट सगळं बघून करून माहिती काढून मगच बघायचा कार्यक्रम करायचा. उगच पोरीच्या मनाविरुद्ध तिला न सांगता काहीच करायचं नाही. आधीच त्या पोरांना नकार दिल्यामुळे शीतलच्या मनाला केवढं लागले. नाहीतर काय, आणि आपण किती बी म्हटलं ना तरी मनावर परिणाम होतोय, वाईट वाटतोय की. आणि कसं आहे पुष्पा, पोरांना न सांगता आपल्या मर्जीनुसार काही केलं ना तर पोरं भितरतात ग. म्हणजे हे बघ, आता आज्या आणि जडीचं लग्न तुम्ही विश्वासात घेऊनच ठरवलं असणार ना, त्यांना न सांगता थोडंच करणार आहे. आणि तू जर त्यांना न विचारात घेता लग्न ठरवलंस तर ते काय तयार होतील का? अगं आजकालची पोरं ना आई बाबाचा अजिबातच ऐकत नाहीत, त्यामुळं आमच्या मनाला पण असंच वाटतं. सगळं शिकलेला विचारूनच करायचं, होय की नाही ग? होय. काय ग, गप्पा झालीस? काय नाही, येते मी. ह्यांना काय झालं अचानक? काय नाही, जाऊ दे चल देगड बर गात झनानले काळ जामदी हाता मदी हात आल जी. काय रावल्या, आज निवांतच? हो बापू ना तोटतो दुकानात. हो गाव पण एकदम शांत शांत वाटत ना. हो इथे गेल्यापासून तुला तरी एकदम एकटेट वाटत असल. हो मग तुझा तो दुसरा दोस्त कुठे? म्हणजे आजा कुठे? आजा हितच. हितच कुठ? हितच नाही, काय नाही. त्याचा आजकाल काय चाललं असतंय काय माहित. तस हल्ली आजा गावात कुणा बरोबर असतोय र? माझ्या बरोबरच असतोय की. नाही म्हणजे तुझ्याशिवाय त्याचा अजून कोण दोस्त आहे का? माझ्याशिवाय कोणच मित्र नाही त्याचा. बर मग तुला तर माहितच असेल ते कुठ आहे ते. मी रानात निघालो हे तिला कळतं का? म्हणे मी कुठं हे सांगू नको तिला काय. नाही खरच का? हो रावल्या माझा ना जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझा आजाकड लय म्हणजे लय महत्वाचं काम आहे. मला सांगशील का त्यो कुठं आहे ते? अग मला खरंच माहित नाही कुठं आहे त्यो. तुला माझी शपथ आहे. रानात गेलाय त्यो. थँक्यू रावल्या. थँक्यू आज्या. आजा कोण आहे? तू इथं बी आलीस का? होय तू जिथं जिथं जाणार तिथं तिथं मी येणार. नाही कोण आहे ते? तू ना डोक्याला तापत आहेस माझ्या. हार मग नाही.
कोणी देत डोक्याला ताप? तू सांगून टाक की. तुला सांगत बसलो ना, तर गोरांना चारण यायचं राहील माझं. का सांगायला एवढं ये लागतोय? तुला असं अर्धवट सांगितलं चालेल का? नाही नाही. मग सविस्तर सांगायचं असेल तर वेळ नको वय. असं डोक्यावर येऊन कसं सांगणार मी तुला? काय तू येशील माझ्या मागे हात आलो? अरे मी घेते की भारा, मग तू सांग मला. ए नाही नको नको, तुला नाही जमायचं. अरे जमल, तू दे की. हा दर. आता सांग की कोण आहे त्यो? कोण ग? त्यो ज्यानं मला गिफ्ट दिले. हा त्यो होय. हा एक कोण? अरे जर दम धर की, किस्ती काय लागली तुला? बर धरती. तर तू किशा बापू आहे ना? कोण? अरे बंद सोड्यांचा धर. हा त्याच काय? तर तू मागच्या शनिवारी गेलता मुंबईला, आणि तू येता नाही का? नाही अगं लोणाला थांबला होता ना तो? तिथं थांबला आणि त्यांनी घेतल्या चिक्क्या. चिक्क्या घेतल्या, गाडीत बसले, गाडीत बसले, गाडी निघाली. आणि तेवढ्यात नेमकं नेमकं काय? नेमकं पाऊस आला ना घाटात, ट्रॅफिक मध्ये अडकले दोन तास. ट्रॅफिक दोन तास ट्रॅफिक मध्ये अडकले, तिथनं सुटले आणि पुढं आले. पुढं आले आणि बापून जरा डोळा लागला ग, त्यांना जाऊ डायरेक्ट जाग आली ना. तर गाडी आली होती आणेवाडीला. मग काय बापून एसटीत केला कालवा. हो गाडी पुढे आली थांबवा, हो गाडी पुढे आली थांबवा. हा पण ते पोरगा कोण आहे? येस तर सांगतोय ना, सांगू का नको? सांग सांग. कुठं तुम्ही? आणेवाडी. आणेवाडी? हा आणेवाडी. हा तर आणेवाडीला उतरल्यावर बापूंनी फोन केला ना पोराला, बाबानू मला घ्यायला यार. तर ते सांगत्या डोक्यावर पडलेलं ते आमल्याला म्हणलं तू जा. आमल्या म्हणलं ए मी मोठा आहे तू जा. मग काय दोघांच्या तू जा तू जा भांडणात आहे नाही? बापू अडकले तिकडंच. त्यांना नेला कोणाला माहिती का? कोण माहित नाही? अगं सुने काका आपला. सुने काका होय. तो जसा त्यांना गावात घेऊन आला ना तस तस काय लाईट गेली गावातली. गावातली लाईट गेली सगळीकडे अंधार. अंधारातून आहे का नाही त्यांच्या समोर एक पोरगा चालत आला. कोण होता माहितीये का? कोण कोण नाही माहित. नाही अगं शेखरे, शेखरे ते फोटोग्राफर तो होता. तो म्हणला बापू ना काय बापू आता मुंबईच ना आलं वाटत. बापू म्हणले होय बाबा आत्ताच आलो. हे सगळं मी माझ्या डोळ्याने बघतोय बरं का. शेखरे गेलं घरी आणि बापू बी वळलं आणि डायरेक्ट घरात गेलं. मग मग काय डायरेक्ट घरात गेलं जेवलं आणि झोपलं. मग पुढं पुढं चल पुढं सांगतो. पुढं 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 मला काय माहित नाही ग. मी आलो घरी. बरं झालं इथंच टाकलंस. हे पण आमचं घर आलं. आजा आता तरी सांग की कोण आहे त्यो? मी नाही सांगणार. आजा ही चिटिंग आहे. हा चिटिंग कसली? ठीक आहे तुला नाही सांगायचंय ना, माझं मी शोधून काढते का नाही बघ. जा शोधता जा. आजा सांग ना. अरे आता तर म्हणली होतीस की मी शोधते म्हणून. हा तुला शोधूनच दाखवते का नाही बघ. हे शोधणार इकडे 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 तो मोबाईल तर शोधायला मदत होईल.